महाराष्ट्रातील सहकारात नियामक मंडळाच्या नव्या जाचक अटीमुळे सहकारी पतसंस्थेचे कंबरडे मोडले जाईल तर गावागावातील पतसंस्था मोडून सावकारी वाढेल, यामुळे संस्थाचालक फेडरेशन सेवक वर्ग सर्वांनीच मोठ्या ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे आहे। तर मीही विधिमंडळात नियामक मंडळ कायदे रद्द होण्यासाठी सक्षमपणे बाजू मांडणार असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे नियामक मंडळाच्या जाचक अटीच्या विरोधात चर्चा करून नियामक मंडळाचे अटी रद्द करा मागणीसाठी आज पतसंस्था चालक सेवक यांची शिरोळ तालुका सहकारी पतसंस्था सेवक संघटना यांच्या वतीने आयोजित सहकार परिषद संपन्न झाली। या परिषदेत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, शिरोळ तालुका सहकार क्षेत्रात नामवंत आहे, पतसंस्थासाठी तालुक्याचे योगदान आहे, परंतु सहकार क्षेत्रात अनेक जाचक अटी मंजूर होत आहेत, हे भविष्यात धोक्याचं आहे। नियामक मंडळाच्या वतीने कायद्याने पतसंस्थाचे अस्तित्व धोक्यात येईल असे म्हणाले। दरम्यान सहकारातील विशेषता सहकार चळवळीतील मंडळी या सर्वांना सोबत घेऊन आंदोलनापेक्षा सरकारपुढे सक्षमपणे नियामक कायदे रद्दाचे आग्रही भूमिका मांडले जाईल। तर महाराष्ट्रातील सहकारला लागलेले रोग हा सहकार विभागातील अधिकारी आहेत, ज्या त्या वेळेला सहकारी खात्यांचे नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे आबिटकर म्हणाले। कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या कार्याध्यक्ष अनिल पाटील, अरविंद मजलेकर, रविकुमार पाटील, सुधाकर पिसे, शांताराम हजुळगुळकर यांनीही आपल्या मनोगतात नियामक मंडळाला हद्दपार केले पाहिजे असे मत व्यक्त करीत कायदे करणाऱ्या यांच्यावर चौफेर टीका केली। सुरुवातीला तालुका सहकारी पतसंस्था सेवक संघटना अध्यक्ष रमेश कुमार मिठारे यांनी नियामक मंडळाचे जाचक अटीचा ठराव वाचले, त्याला सर्व नमुते मंजुरी देण्यात आले, त्यानंतर याचा परिणामाचीही जाणीव सभागाराला करून दिली। या कार्यक्रमास संघटनेचे संजय कुंभोजे, सुभाष शिरगावे, बाबासाहेब पाटील, जयपाल नाईक, संजय पाटील, संजय पोतदार, राजेंद्र तामके, राजू खोकाटे, तेजपाल मुद्रांकना, शशिकांत कांबळे, राहुल पाटील, कांचना लाड, भारती मोरे, शोभा परीट सह तालुक्यातील संस्था संचालक सेवक उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे। विधिमंडळामध्ये या विषयाचं गांभीर्य सभागृहाला आणि सहकार मंत्र्यांना आम्ही पटवून दिलं आणि त्यानंतर याबाबतीचं आंदोलन आणि याबाबतची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन सहकारी पतसंस्थांचे सर्व विश्वस्त आणि तिथले कर्मचारी या सर्वांच्या माध्यमातून कमिशनरांच्याकडे असेल आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये असेल, सहकार मंत्र्यांकडे असेल, आग्रही भूमिका घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये नियामक मंडळाच्या जाचक अटी रद्द करणं आणि भविष्यकाळामध्ये सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सावकारमुक्त अशा पद्धतीची व्यवस्था तयार करण्यासाठी ज्या पद्धतीचं काम करायला पाहिजे ते करण्यासाठी आम्ही काम करतो। या सगळ्या गोष्टींमध्ये आपली भूमिका सरकारसमोर मांडणं आणि त्याला न्याय मिळवून देणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत। त्या करण्यासाठी एका बाजूला या ठिकाणी सहकारी पतसंस्थांचे सर्व विश्वस्त आणि त्याच्याबरोबर सर्व लोकप्रतिनिधी असतील, सहकार चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन सरकारकडे आपलं म्हणणं मांडू, आंदोलनापेक्षा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आग्रही पद्धतीची भूमिका मांडून ह्या सर्व प्रश्नांना सोडवू।